इकडे शिंदे समर्थक संतोष बांगर यांची जिल्हाध्यक्ष पदावरनं हकालपट्टी झाल्यानंतर आता संतोष बांगर यांच्याकडनं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. बांगर शेकडो शिवसैनिक घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी अनेक बसेस आणि चारचाकी वाहनं घेऊन संतोष बांगर मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिंदे गटात सामील झाल्यावर संतोष बांगर यांची जिल्हाध्यक्ष पदावरनं हकालपट्टी झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं शक्तीप्रदर्शन. मुख्यमंत्री तिथे भेटणार आहे, तुमचं बोलणं झालं का? कितीची वेळ मिळणार आहे तुम्हाला सत्कार करण्यासाठी? सकाळी 11 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आम्हाला भेटणार आहेत. सर्व शिवसैनिकांची भेट होणार आहे का? 100% जेव्हा ज्यावेळेस आम्ही सर्व शिवसैनिक सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत तर 100% आम्हाला ते भेटणारच आहेत. किती लोक आहेत, किती शिवसैनिक आहेत आणि काय नियोजन आहे? आता तुम्ही बघितलंय, हजारोच्या संख्येने तुम्हाला सांगतो की मुंबईकडे गाड्या निघाल्यात. काल आमच्या 4 गाड्या लक्झऱ्या होत्या. आज काल तुम्हाला सांगतो दुपारपर्यंत 8 झाल्या. आज मला वाटते की किमान 25 लक्झऱ्या आणि किमान 50 ते 60 फोर व्हीलर ह्या मुंबईकडे रवाना माननीय एकनाथभाई शिंदे यांना भेटण्यासाठी निघालेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.